माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार, मी सविता किशनराव मुत्ते पवार, सहशिक्षिका, प्राशा पात्रवाडी, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर। तुमच्यासमोर सादर करत आहे एका कविता, वृद्ध दाम्पत्यावर आधारित लिहिलेली कविता आहे ही। कवितेचं नाव आहे दोघंही एकमेकांच्या सहवासात घालू उचल आता तरी काही का। सादर करत आहे दोघेही एकमेकांच्या सहवासात घालू उचल आता तरी काही का। दोघंही एकमेकांच्या सहवासात घालू उचल आता तरी काही काळ। मी तुला जपेन तू मला सांभाळ, मी तुला जपेन तू मला सांभाळ। खूप खस्ता काढल्या खूप सहन केलं, खूप खस्ता काढल्या खूप सहन केलं, त्यांना आपलं मानून तरी आपल्यावरच येतोय स्वार्थीपणाचा आळ, तरी आपल्यावरच येतोय स्वार्थीपणाचा आळ। मी तुला जपेन तू मला सांभाळ। सर्वांची मनं राखली सर्वांची सुख जपली, सर्वांची मनं राखली सर्वांची सुख जपली, आपण हिऱ्या मोत्यांसमान, पण आपलेच सुखाचे क्षण आता होऊ लागलेत गहाळ, पण आपलेच सुखाचे क्षण आता होऊ लागलेत गहाळ। मी तुला जपेन तू मला सांभाळ। किती दिवस स्वतः जळून इतरांना प्रकाश द्यायचा, किती दिवस स्वतः जळून इतरांना प्रकाश द्यायचा, आणि स्वतःसाठी राखून फक्त अंधारच ठेवायचा। किती दिवस स्वतः जळून इतरांना प्रकाश द्यायचा आणि स्वतःसाठी राखून फक्त अंधारच ठेवायचा। आता तरी होऊ देना, आता तरी होऊ देना या निशेची सकाळ। मी तुला जपेन तू मला सांभाळ। पिलं आता मोठी झाली, पिलं आता मोठी झाली उंच भरारी घेऊ लागली, घरट्याकडे परतायची त्यांना गरजच नाही उरली, घरट्याकडे परतायची त्यांना गरजच नाही उरली। आपण तरी किती काळ धरून ठेवायची नाळ, आपण तरी किती काळ धरून ठेवायची नाळ। मी तुला जपेन तू मला सांभाळ। लहान होती पिलं तेव्हा रान सगळं उडायचो, लहान होती पिलं तेव्हा रान सगळं उडायचो, चोचीत चारा घेऊनच मग घरट्याकडे परतायचो, चोचीत चारा द्यायला आणून आपण थोडेच त्यांचे बाळ, चोचीत चारा द्यायला आणून आपण थोडेच त्यांचे बाळ। मी तुला जपेन तू मला सांभाळ। त्यांची घरटी दुसरी आता, त्यांची घरटी दुसरी आता, त्यांची पण आहेत पिलं, म्हणत नाही बसायचं आम्ही खूप केलं आम्ही खूप केलं। एकमेकांच्या गळा घालू चल शब्द फुलांची माळ। मी तुला जपेन तू मला चाल, तू मला सांभाळ। दोघंही एकमेकांच्या सहवासात घालू चल आता तरी काही काळ। मी तुला जपेन तू मला सांभाळ।